स्टेजवर जाण्याआधीचा गोळा, पोटात येणारा गोळा हा असायला पाहिजे कायम. आरतीला पिंकीचा कॉन्फिडन्स मिळवायला खूप मेहनत घ्यावी लागते. आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येऊन आपल्या लिमिटेशन्सला अजून आपण किती त्याच्या पलीकडे जाऊन काम करू शकतो याची दर दिवशी परीक्षा असते. हॅलो, मी अदिती, इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. स्टार प्रभाव पुरस्कार सोहळा आहे आणि या पुरस्कार सोहळ्यात पिंकीची एंट्री झालेली आहे. पिंकी, कशी आहेस? बारी. अगदी छान रिएक्शन दिलेली आहे. एकदा पुन्हा एकदा येस. खूप कमाल दिसतेस आणि या लुक बद्दल काय सांगशील? अटायर टोटली वेगळं आहे आणि जे काही तू बटवा वगैरे घेतलेला आहेस खूप सुंदर दिसतेस, काय सांगशील? वेस्टर्न विथ इंडियन ट्विस्ट. इंडो वेस्टर्न हा माझा कम्फर्ट झोन आहे. मी प्रयत्न केलाय ह्याच्याजवळ जाण्याचा. सो या आहे हे असं आहे आणि मी कम्फर्टेबल आहे, मला छान वाटतंय ह्याच्यात. अरे, या लुकचं आधी कधी प्रिपरेशन केलं होतं काय सगळं आणि किती दिवस तयारी सुरू होती? मी तसं तयारी एक मी ॲन्शियस व्यक्ती आहे, त्यामुळे मी खूप अर्लियर तयारी करायला सुरुवात करते कारण मला ऐन वेळेस घोळ नको असतात म्हणून. सो माझी डिझायनर आहे पूर्णिमा, तिने तिच्यासोबत मी हा लुक डिझाईन केला. आता आम्हाला धमाकेदार परफॉर्मन्स पण दिसणार आहे, तर कशी तयारी झाली आणि रिहर्सल कशी सुरू होती? रिहर्सल एकदम धमाकेदार सुरू होती. मी नॉन डान्सर आहे पण इथे ज्या पद्धतीने आम्ही रिहर्सल केली आहे, कोरिओग्राफी मला यावेळेस आमच्या ॲक्ट मध्ये दरवेळेसच खूप छान असते पण मी आहे ना कधी हे ट्राय नाही केलं हिपहॉप अँड ऑल दॅट स्टफ, तर यावेळेस हिपहॉप आहे आणि ते गाणंही खूप गोड आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे त्या परफॉर्मन्सला घेऊन. तर येस, तुम्हाला मी दोन हे हिंट्स दिले आहेत की हिपहॉप आहे आणि गाणं पण गोड आहे. गोड आणि हिपहॉप याचं कॉम्बिनेशन, म्हणजे तुम्ही विचार करा किती इंटरेस्टिंग असणार आहे आमचा ॲक्ट. डान्स रिहर्सल मध्ये तारेवरची कसरत झाली असेल आणि आता धाकधूक आहे का स्टेजवर परफॉर्मन्स करायचंय? तर येस, तारेवरची कसरत तर खूपच झाली आहे आणि स्टेज फिअर तर नेहमीच असतं अगं आणि ते असायला पाहिजे मला असं वाटतं. तो स्टेजवर जाण्याआधीचा गोळा, पोटात येणारा गोळा हा असायला पाहिजे कायम आणि तो आहेच ऑफकोर्स आत्ताही. पण पिंकी बिंदास आहे तर आम्हाला असं नाही वाटणार की पिंकी घाबरलेली असणार आहे. सो हे आमच्यासाठी थोडं न पसण्यासारखं. तो पिंकीचा कॉन्फिडन्स आहे पण तेच आरतीला पिंकीचा कॉन्फिडन्स मिळवायला खूप मेहनत घ्यावी लागते आणि मग तेव्हा जाऊन पिंकीचा कॉन्फिडन्स दिसतो. पण डेफिनेटली आमच्या दोघींच्या कॉन्फिडन्स लेवलमध्ये तफावत आहे. आता हा लुकचा जो काही कलर आहे तो टीमने ठरवला आहे की तुम्हाला चॅनलकडून आलाय, काय सांगशील? आम्हाला चॅनलकडून आलेला आहे. सॅटिस्फाईड आहेस? आम्हाला पिंकच कलर देतात मुळात, मला पिंक आणि मुळात मला असं वाटतं मला माझ्यावर पिंक रंग चांगला दिसतो त्यामुळे मी खुश असते तशी. पण जरा वेगळा रंग मिळाला तरी चालेल नेक्स्ट टाइम. पिंक फॉर पिंकी असं त्यांचं म्हणणं असतं. हो, असंच आहे ते. आम्ही म्हणजे मी आले समोर की हा पिंकी पिंक असंच म्हणतात सगळे. आणि आता पुरस्कार मिळणार आहे नाही आहे ती जी काही धाकधूक असते त्याबद्दल काय सांगशील? अर्थात पुरस्कार मिळणार आहे नाही या सगळ्याबद्दल हुरहुर तर असतेच. गेले 6-7 महिने मी पिंकीचं पात्र तुमच्यासमोर पोट्रे करते आणि दर दिवशी एक नवीन वेगळं चॅलेंज असतं समोर आणि ह्याच्या आधी मी अशा पद्धतीचं पात्र केलं नव्हतं. सो आपले आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन आपल्या लिमिटेशन्सला अजून आपण किती त्याच्या पलीकडे जाऊन काम करू शकतो याची दर दिवशी परीक्षा असते. सो मला हे पात्र करायला खूप मजा येते, एक्साइटमेंट आहे आणि आज आता या समारंभात पण येऊन मजा येते आणि इथे आल्यावर खूप लोकांशी इंटरॅक्ट करताना खूप गोष्टी कळतात. अरे, तो सीन पाहिला, हा सिक्वेन्स पाहिला. सो अजून नवीन नवीन गोष्टी की लोक काय बघतायत, काय काय आवडतंय ते अजून कळतंय, तर मजा येते या सगळ्या अप्रिशिएशनला घेऊन ते ऐकून छान वाटतंय. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.